नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आज आपण लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारावर आधारित काही उदाहरणं सोडूया त्याआधी लयबद्ध मांडणी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ परीक्षेमध्ये समजा आपल्याला अशा पद्धतीची काही अक्षरं लिहिलेली असतील ज्याच्यामध्ये बी ए बी ए डॅश ए डॅश ए डॅश ए बी या रिक्त जागांमध्ये आपल्याला अशी अक्षरं शोधायची जेणेकरून ही जी अक्षर मालिका आपल्याला मिळेल ती लयबद्ध असेल याचा अर्थ तीन किंवा चार अक्षरांचा समूह पुन्हा पुन्हा आपल्याला मिळेल ज्याच्यामध्ये लयबद्धता असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात काही वेळेला शकता। या अक्षरांच्या ऐवजी सुद्धा विचारले जाऊ शकतात किंवा चिन्ह सुद्धा विचारले जाऊ शकतात या प्रकारच्या प्रश्न प्रकारांमधून विद्यार्थ्यांची विश्लेषण शक्ती ही तपासली जात असते तर हेच एक उदाहरण घेऊया याच्यासाठी पर्याय चार आपल्याला दिलेले असतील पहिला पर्याय दिला इथं बी ए बी बी दुसरा पर्याय बी ए बी ए तिसरा पर्याय ए बी 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 आणि चौथा पर्याय बी ए बी या चार पर्यायापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे तो निवडत असताना जर आपण या चार पर्यायांवरून उत्तर शोधायचा प्रयत्न केला म्हणजे पहिल्या रिकाम्या जागी जर पहिला पर्याय आपण विचारात घेतला त्या पहिल्या पर्यायामध्ये पहिलं अक्षर बी आहे मग हे बी अक्षर पहिल्या रिकाम्या जागी ठेवलं दुसरं अक्षर ए हे दुसऱ्या रिकाम्या जागी ठेवलं तर अशा पद्धतीनं सर्व अक्षर ठेवून मग त्यांच्यामध्ये संख्या मालिका आहे किंवा नाही हे जर आपल्याला ठरवायचं म्हटलं तर असे चार पर्याय चेक करायला आपल्याला खूप वेळ जातो त्यामुळे अशा प्रश्न प्रकारामध्ये एक छोटीशी ट्रिक आपण जर वापरली तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण काही क्षणात सोडवू शकतो तर लक्षात घ्यायचं सर्वात आधी या पूर्ण मालिकेमध्ये अक्षर किती आहेत हे आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा अक्षर आहेत अशा पद्धतीच्या प्रश्न प्रकारांमध्ये आपण गट करायचे मग ते तीन तीनचे गट असतील किंवा चार चारचे गट असतील इथं जर चार अक्षरांचा एक गट आपण केला तर हा पहिला पहिला अक्षर दुसरं तिसरं आणि चौथं त्यानंतर चार अक्षर झाल्यानंतर एक उभी रेख आपण इथं मारून घेऊया त्यानंतर पुढचे चार एक दोन तीन चार इथे एक उभी रेख घेऊया आणि शेवटचे चार असे चार चारचे चार तीन गट आपण तयार करून घेतले आता या yeah, पहिल्या गटामध्ये एकूण चार अक्षर आहेत त्यामधलं पहिलंच अक्षर मिसिंग आहे तर पहिलं अक्षर कोणतं असू शकतं तर त्याच्यासाठी दुसरा आणि तिसरा गट बघायचा दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये पहिलं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे ए ए त्यामुळं पहिल्या गटामध्ये सुद्धा पहिलं अक्षर ए असणार आहे म्हणजे ए बी ए बी हा पहिला गट पूर्ण होईल त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये बघा दुसरं अक्षर आपल्याला पाहिजे मग पहिल्या गटामध्ये सर्व अक्षर आपल्याकडे आहेत पहिल्या गटामध्ये दुसरा अक्षर बी आहे म्हणून दुसऱ्या गटामध्ये सुद्धा दुसरा अक्षर बी असणार आहे त्याच पद्धतीनं तिसऱ्या गटामध्ये सुद्धा दुसरा अक्षर बी असणार आहे म्हणजे चार रिकाम्या जाग्यापैकी तीन मिळाल्यात आपल्याला आता एकच राहिलेली आहे ती म्हणजे दुसऱ्या गटातलं शेवटचं अक्षर आता त्यासाठी पहिला आणि तिसरा गट आपण विचारत घेऊया पहिल्या आणि तिसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर बी आहे त्यामुळं दुसऱ्या गटामध्ये सुद्धा शेवटचं अक्षर बीच असलं पाहिजे म्हणजे आपल्याला जी संख्या मालिका मिळेल ती मिळेल ए बी ए बी दुसऱ्या गटामध्ये सुद्धा ए बी ए बी तिसऱ्या गटामध्ये सुद्धा ए बी ए बी तर ही जी मालिका आहे ती आपल्याला लयबद्ध मिळते याचा अर्थ रिकाम्या जागी जी अक्षर आपण घेतली ती आता आपण कलेक्ट करूया पहिल्या रिकाम्या जागी आपण घेतलेला आहे ए दुसरी रिकामी जागा तिथं घेतलेला बी तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा घेतलेला आहे बी आणि चौथ्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा घेतलेला आहे बी तर अशा पद्धतीनं हे आपलं अचूक उत्तर आहे ए बी 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 हा पर्याय जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए बी 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 तर अशा पद्धतीनं पर्यायांवरून न जाता अशा पद्धतीनं जर आपण गट तयार केले तर त्या गटांवरून आपण ती लयबद्ध मालिका शोधू शकतो प्रत्येक वेळेला चारचेच गट करायला पाहिजेत असं नाही त्या प्रश्नामध्ये त्या मालिकेमध्ये जेवढी अक्षर असतील त्यावरून आपण किती गट करायचे ते ठरवायचं आहे काही वेळेला तीनचे गट होतील काही वेळेला चारचे होतील काही वेळेला पाचचे सुद्धा होतील तर त्या मालिकेमध्ये अक्षरांची संख्या जे आहे त्यावरून आपण गट ठरवायचे आणखी एक उदाहरण सोडूया आपण त्यासाठी अक्षरांच्या मालिकेमध्ये आपल्याला अक्षर दिलेत ए बी बी ए ए बी डॅश ए ए बी बी डॅश डॅश बी डॅश ए त्या चार रिकाम्या जागी आपल्याला अक्षरं निवडायचे त्याच्यासाठी चार पर्याय खाली दिलेले मग इथं सुद्धा पहिलं उदाहरण आपण ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने इथं गट तयार करावे लागतील आता हे गट किती तयार करायचे तर या अक्षर मालिकेमध्ये जेवढी अक्षर आहेत त्या संख्यांच्यावरून त्या अक्षरांच्या संख्यांच्यावरून आपण ठरवायचं की किती ग्रुप तयार करायचे तर इथं जर आपण हे संख्या मोजल्या तर या मालिकेमधली जर अक्षरं आपण मोजली तर चार आणि चार आठ चार बारा आणि चार सोळा सोळा अक्षर आहेत या सोळा अक्षरांचे जर गट करायचे असतील तर तीन तीनचा गट होऊ शकत नाही पाच पाचचा होऊ शकत नाही त्यामुळे चार चारचे गट आपण करूया त्यामुळे पहिल्या चार अक्षरांचा एक गट दुसऱ्या चार अक्षरांचा एक गट त्यानंतर तिसऱ्या चार एक दोन आणि चार तिसऱ्या तीन तीन चार अक्षरांचा तिसरा गट आणि उरलेल्या चार अक्षरांचा शेवटचा गट आता यामध्ये रिकाम्या जागे असणारे अक्षर आपल्याला शोधायचे आहेत पहिल्या गटातली सर्व अक्षरं आपल्याकडे आहेत तर दुसऱ्या गटाकडे जाऊया दुसऱ्या गटातलं तिसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे मग दुसऱ्या गटातलं तिसरं अक्षर शोधण्यासाठी इतर गटामध्ये तिसरं अक्षर काय आहे ते आपण तुलना करायची तर पहिल्या गटामध्ये तिसरं अक्षर आहे बी तिसऱ्या गटामध्ये सुद्धा तिसरं अक्षर आहे बी याचा अर्थ दुसऱ्या गटामध्ये पण तिसरं अक्षर असलं पाहिजे बी त्यामुळे ही पहिली रिकामी जागा आपल्याला मिळाली त्यानंतर तिसऱ्या गटामधलं शेवटचं अक्षर आपल्याला शोधायचं आहे मग त्याच्यासाठी इतर गटांमधलं शेवटचं अक्षर काय आहे ते आपण बघूया ते जर समान असेल तर तिसऱ्या गटामध्ये सुद्धा तेच घ्यायचं म्हणजे पहिल्या गटामध्ये शेवटचं अक्षर आहे ए दुसऱ्या गटामध्ये शेवटचं अक्षर ए चौथ्या गटामध्ये सुद्धा शेवटचं अक्षर ए याचा अर्थ तिसऱ्या गटामध्ये सुद्धा शेवटचं अक्षर असलं पाहिजे ए शेवटच्या गटामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर आपल्याला शोधायचं आहे तिसरं अक्षर आपण पाहिलंच आहे प्रत्येक गटामध्ये गटा गटा पहिला अक्षर गटा ए आहे त्यामुळे चौथ्या गटामध्ये सुद्धा पहिला अक्षर ए असायला पाहिजे त्यानंतर प्रत्येक गटात जर आपण पाहिलं तर तिसरा अक्षर बी आहे म्हणून शेवटच्या गटात सुद्धा तिसरा अक्षर असायला पाहिजे बी याचा अर्थ रिकामी जागी आपण जी काही अक्षरं शोधली ती आता आपण एकत्र लिहूया खाली पहिला अक्षर आहे बी त्यानंतर दुसरं अक्षर आपण शोधलंय ए त्यानंतर तिसरा अक्षर ए आणि पुन्हा बी त्यामुळे ही अक्षर आपल्याला मिळतील बी ए ए बी हा जो पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चार त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बी ए ए बी तर अशा पद्धतीनं अक्षरांचे गट तयार करून काही सोपी उदाहरणं आपण सोडवू शकतो त्यासाठी पर्यायावरून विचार न करता अशा पद्धतीनं जर गट केले तर ते जे उत्तर आहे ते आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये काढू शकतो अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये यावरच आधारित आणखी थोडीशी अवघड उदाहरणं पाहूया धन्यवाद